यूपीएससी एक जगामधली सेकंड टफेस्ट एक्झाम सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मानली जाते चायनीज सिव्हिल सर्व्हिसेसनंतर, आणि अतिशय फुलप्रूफ आहे. त्यामुळे ज्या ज्या मुलांना काही शंका वाटत असेल की या यूपीएससीमध्ये वशिला वगैरे काय काय होऊ शकतं, तर मी एवढं सांगेन की आमच्यासोबत खूप मोठ्या मोठ्या घरातनं नॉन ऑफिशल्स, ऑफिशल्स, चीफ सेक्रेटरीची मुलं देखील आमच्यासोबत परीक्षा देत होती, परंतु त्यांचं यूपीएससीमध्ये सिलेक्शन होऊ शकलं नाही. शेतकरी कुटुंबातनं आपल्यासोबत आता यशवंतामधनं आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपण मनोगत आत्मकथन ऐकलं. बरेचसे शेतकरी कुटुंबातले आहेत, बरेच मुलांचं बॅकग्राऊंड रुरल बॅकग्राऊंड आहे, आणि एवढं सगळं असतानाही प्राथमिक शिक्षक असं प्रदीर्घ कालावधीमधलं स्ट्रगल करत करत ते इथपर्यंत पोचले, असाच अर्थ ही संपूर्ण परीक्षा मी आपणाला सांगेल, माझ्या अनुभवावरनं सांगेल की संपूर्ण परीक्षा अतिशय फ्री आणि फेअर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा वशिला चालत नाही, त्यामुळे आपल्या डोक्यात जर असं काही कल्पना असेल तर ती कृपया करून प्रथम काढून टाका. मी आपल्या सर्वांना काही बेसिक प्रश्न विचारणार आहेत, त्या बेसिक प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या स्वतःलाच द्यायचं आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काय व्हावं असं वाटतं, व्हॉट यू वूड लाईक टू बी सो दॅट यू आर हॅपी फॉर एवर, आणि तो हॅपीनेस तुमचा परमानंट चिरकाला टिकणारा असेल, सस्टेनेबल हॅपीनेस, तो काही क्षणापुरता असणार नाही तर तो कायमस्वरूपी टिकणारा असेल, असं क्षेत्र आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा. आणि क्षेत्र निवडत असताना आपल्यामध्ये असलेले गुण, आपलं स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आपल्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत, आपले जे काही विकनेसेस आहेत, ते विकनेसेस कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येईल, स्ट्रेंथवरती अधिक व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला एनकॅश कसं करता येईल, आणि 21व्या शतकामध्ये जात असताना हा LPGचा इरा आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध आहेत, तर या संधीचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे. तर त्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना संघ लोकसेवा आयोगाची किंवा MPSCची परीक्षा देत असताना कोणकोणत्या थ्रेट्स आहेत, तर त्या थ्रेट्सचं संपूर्ण आपण जर स्वतःचं ॲनालिसिस केलं, आणि ते ॲनालिसिस केल्यानंतरही या सर्व ॲनालिसिसमधनं आपल्याला जर सकारात्मक उत्तर येत असेल की मला खरोखर UPSCच्या माध्यमातनं, MPSCच्या माध्यमातनं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजाच्या ऋणातून उतराही व्हायचं आहे, असं तुमचं काही जर उत्तर असेल तर मी सांगेल की UPSC-सारखी दुसरी जगाच्या पाठीवरती कुठलीही परीक्षा नाही. UPSC या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातनं तुम्हाला एवढ्या तरुण वयामध्ये जे अधिकार मिळतात, जे रेकग्निशन मिळतं, ते मला वाटतं बाकीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये निश्चितच मिळणार नाही, मग ते नॉन ऑफिशियलचं क्षेत्र असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, की ज्या CEO एखाद्या कंपनीचा CEO होण्यासाठी तुम्हाला आयुष्यातली 25 ते 30 वर्ष वेचावी लागतात, त्यानंतर आपण कुठे CEO या पदापर्यंत पोहोचू शकतो, ते CEOचं पद आपल्याला UPSC-च्या माध्यमातनं आपला ट्रेनिंगचा कालावधी प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर अवघ्या 1 वर्षामध्ये मिळतं. आणि ज्या CEO जिल्हा परिषदेमध्ये सर्वच विभाग, एक साधारणपणे एक मिनी मंत्रालय असतं, सर्व विभाग तुमच्या सोबत काम करत असतात, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्हा परिषदेच्या साईजनुसार 8 ते 15 हजार कर्मचारी अधिकारी तुमच्यासोबत काम करत असतात. एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचे तुम्ही CEO म्हणून अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीनंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून CEO बनू शकतात, ही एक मला वाटतं एक खूप मोठी संधी आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपण तुमची कमिटमेंट ही मुळापासून असेल, मनापासून असेल, तर मला वाटतं की स्पर्धा परीक्षा आणि UPSC-सारखं दुसरं क्षेत्र नाही. आणि या क्षेत्रातनं जे काही तुम्हाला समाजसेवा करता येईल ती NGOच्या माध्यमातनं किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या कितीतरी पटीमध्ये तुम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकाल, एवढं मी निश्चितच आवर्जून सांगू इच्छेल. परंतु काही इतर गोष्टींसाठी आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येत जर असाल तर ती देखील आपण प्रश्न मला विचारू शकता. एक शेवटच्या पण 10 मिनटं प्रश्न उत्तरासाठी देणार आहोत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी फार जास्त हुशार मुलाची आवश्यकता नसते, ॲव्हरेज मुलगा ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. पण कसा उत्तीर्ण होऊ शकतो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ट्रायल अँड एरर बऱ्याच वर्षांपासून, विशेष करून आता इथे यशस्वी झालेले प्रायमरी शाळेपासून त्यांची जी यशोगाथा आहे, खूप स्ट्रगल करत त्यांनी वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यती करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तसं न करता मला वाटतं जर आपण एक चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक मेथॉडिकल
आणि फोकस्ड अप्रोच जर ठेवला तर मला वाटतं आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर यश मिळाल्यापासून राहणार नाही आणि आपल्यामध्ये जे येणारं फ्रस्ट्रेशन आहे ते फ्रस्ट्रेशन देखील येणार नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी इथं प्रश्न विचारलेला आहे की युनिक अकॅडमी जॉईन करायला पाहिजे का किंवा कुठलेही क्लासेस जॉईन करण्याची आवश्यकता आहे का, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. आपल्याला अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसच्या माध्यमातनं एक फोकस्ड डायरेक्शनल आणि एक चांगल्या पद्धतीचा अप्रोच. आता सध्या यू पी एस सीचा पॅटर्न कसा आहे, यामध्ये कोणते ऑप्शनल्स चांगल्या पद्धतीने मार्क्स आपल्याला देऊ शकतात, शेवटी ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा करत असताना तुमच्यासोबत इंजिनियर्स, डॉक्टर्स, आय आय टीमधले इंजिनियर्स हे सर्व आपल्यासोबत या स्पर्धा परीक्षेला बसत असतात, त्यांच्यासोबतची आपली स्पर्धा आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण देखील मेहनत तर केलीच पाहिजे. म्हणजे देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क, पण ती मेहनत करत असताना ती स्मार्ट मेहनत झाली पाहिजे. तर ही स्मार्ट मेहनत करण्याचं काम मला वाटतं युनिकसारख्या अकॅडमीच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने होतं. ते आपल्याला कोणती पुस्तकं वाचायची यामध्ये वेळ न घालवता कोणत्या पुस्तकातनं कोणता पर्टिक्युलर चॅप्टर वाचायचा, कोणत्या चॅप्टरवरती अधिक स्ट्रेस द्यायचा, कशा पद्धतीचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही करायचं, त्याचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं, ह्या सर्व गोष्टी मला वाटतं अशा युनिकसारख्या क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला लवकर शिकायला मिळतं. आणि आपला जो हिट अँड ट्रायल किंवा जो ट्रायल अँड एररचा जो आपला यू पी एस सीचा जे अटेम्प्ट असतात ते अधिकचे अटेम्प्ट न लागतात लवकरात लवकर 2-3 अटेम्प्टमध्ये आपण चांगल्या पद्धतीने या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो एवढं मी सांगू इच्छितो. यू पी एस सी हा एक फुल टाईम जॉब आहे. काही मुलांनी विचारलेलं आहे की मी जॉब करून यू पी एस सीची तयारी करू शकतो का. निश्चितच तुम्ही जॉब करून यू पी एस सीची तयारी करू शकता. आपल्याकडे इथे यशवंत झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची उदाहरणं आहेत. परंतु त्यामध्ये मी सांगितलं की हा फुल टाईम जॉब आहे आणि वर्षभर किमान कमीत कमी वर्षभर आपण एक 12-14 तास अभ्यास जर केला तर यश 100% तुम्हाला मिळाल्यापासून राहणार नाही. पण त्यासाठी आपण मेहनत करत असताना ती मेहनत स्मार्ट मेहनत केली पाहिजे, डायरेक्शनल असली पाहिजे, फोकस्ड असली पाहिजे. आणि हा डायरेक्शन आणि फोकस येण्यासाठी अशा क्लासेसच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने येऊ शकते. आणि आता दिलेल्या मनोगताच्या माध्यमातून तर मला वाटतं की इथे उपस्थित असलेले सर्व संचालक विशेष करून तुकाराम जाधव यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की एवढ्या मुलांना ते पर्सनली त्यांचे पेपर चेक करतात, स्पीड पोस्टनी परत पाठवतात, त्याची एक झेरॉक्स ठेवतात, त्यांच्याशी मोबाईल फोनवरती बोलतात. हे निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचा पर्सनल टच तुम्हाला ज्या ज्या क्लासेसमध्ये मिळेल त्या क्लासेसमधनं अधिक प्रमाणामध्ये यश मिळाल्यापासून राहणार नाही. काही विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की आम्ही अशा पद्धतीच्या क्लासेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फी आहे तिथे आम्ही जॉईन करू शकत नाही तर वेगळ्या क्लासेस आहेत का. निश्चित आहे. महाराष्ट्र शासनाने मराठी मुलं या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यू पी एस सीमधनं आय एस आय पी एस खूप कमी होतात म्हणून 1986 साली एस आय एस सी सुरू केला, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. या 4 ठिकाणी सुरू केल्या होत्या, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर. ह्या 4 ठिकाणी ॲडमिशन्स दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये एंट्रन्स टेस्ट घेतली जाते आणि त्या एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून आपल्याला तिथे ॲडमिशन मिळते. ॲडमिशन मिळाल्यानंतर तिथे आपलं राहणं सर्व काही फ्री आहे. त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा रेट देखील आम्ही गेल्या 3 वर्षापासून एज्युकेशन डिपार्टमेंटच्या मागे लागून तो रेट देखील वाढवला आहे. व्हिजिटिंग फॅकल्टीचे पर आवर रेट्स देखील वाढवले, त्यामुळे आता अधिक चांगल्या पद्धतीचे फॅकल्टी देखील त्या ठिकाणी मिळू शकतात असा मला विश्वास आहे. आणि कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी 100-100 विद्यार्थ्यांची, 100 मुलांची आणि 100 मुलींची राहण्याची व्यवस्था असं अद्ययावत वसतिगृह. मी स्वतः जिल्हाधिकारी असताना डी पी डी सीमध्ये आपल्याला जे अधिकार असतात त्याचा उपयोग करून दोन्ही ठिकाणी अद्ययावत अशी वसतिगृह निर्माण केलेली आहेत. ते वसतिगृह जे आमच्या एस आय सी आहेत त्या मला वाटतं युनिकसारख्या अशा अकॅडमींना जर चांगल्या पद्धतीने चालवायला दिले तर मला वाटतं हे महाराष्ट्रामधनं 80 विद्यार्थी सिलेक्ट होतात दरवर्षी, ते निश्चितच 200 सिलेक्ट व्हायला लागतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. शासनाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अकॅडमीमध्ये हा एक प्रोफेशनलिझम नसतो, तो प्रोफेशनलिझम आणण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. काही गोष्टी शासन करू शकतं, काही गोष्टी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून युनिकसारख्या अकॅडमी करू शकतात असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातनं यांनी अशा पद्धतीने जर कॉन्ट्रिब्युशन जर केलं तर मला वाटतं हा विषय मी शासन स्तरावरती देखील घेईल आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला काम करता येणं शक्य आहे. आपल्या या संपूर्ण सिस्टीममध्ये सर्व प्रकारचे लोक असतात, त्यामध्ये 3 प्रकारचे ऑफिसर्स असतात. पहिली कॅटेगरी असते जे ऑफिसर्स चॅलेंजेस स्वीकारतात, निर्णय घेतात, ज्याचं उदाहरण प्रतापनीस आपल्याला सांगितलं की श्रीधरन साहेबांचं, त्यांनी कोकण रेल्वेचं चॅलेंज स्वीकारलं आणि ती करून दाखवली. दुसरी कॅटेगरी असते ज्या ऑफिसर्सची
की ते फारसे चॅलेंजेस स्वीकारत नाही आणि निर्णय घेत नाही. आणि दुर्दैवाने आपले जे असेसमेंट परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट जे असतात PAR, त्यामध्ये ह्या ऑफिसर्सचं देखील फारसं काही बिघडत नाही, फरक पडत नाही. कारण प्रमोशनसाठी आपल्याला फक्त B+ ACRs लागतात, त्यामुळे या ऑफिसर्स देखील CNRD-प्रमाणे प्रमोट होत जातात. आणि तिसरी कॅटेगरी असते की जे प्रशासकीय सेवेमध्ये येताना तर सामाजिक सेवेचं व्रत घेऊन आलेले असतात, पण सेवेमध्ये आल्यानंतर एवढे निगेटिव्ह होतात की ते प्रत्येक गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलायला लागतात. तर ह्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आणि इथे गुणवंत विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छेन की आपण सर्वजण पहिल्या कॅटेगरीमधले अधिकारी होण्यासाठी इथे आलेला आहात, यात मला शंका नाही, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि पहिल्या कॅटेगरीत जरी जाऊ शकला नाही तर कमीत कमी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जाऊ नये, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जरी राहिलात तर मला वाटतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावरती या सिस्टीम्समध्ये बदल करू शकतो. या पहिल्या कॅटेगरीमधल्या अधिकारांची दुर्दैवाने खूप कमतरता आहे. अवघे बोटावर मोजणं आहेत की 10% लोक संपूर्ण भारतामध्ये या पहिल्या कॅटेगरीमध्ये काम करणारे लोक आहेत. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मेजॉरिटी आहेत, जवळजवळ 50% आहेत, आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये 40% लोक आहेत. तर यात उरलेल्या 40% लोकांपासून कसं दूर राहायचं आणि पहिल्या कॅटेगरीमध्ये कसं येण्याचा प्रयत्न करायचं, याचं मला वाटतं प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, आपलं स्वतःचं SWOT ॲनालिसिस केलं आणि त्याप्रमाणे दररोज आपण आपल्या स्वतःमध्ये जर इम्प्रूव्हमेंट केला करत गेलात तर मला वाटतं की खूप खूप काही आपण करू शकतो, एवढंच मी सांगू इच्छितो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथे उपस्थित असलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच मी देखील सांगू इच्छितो की पाथ टू सक्सेस इज स्ट्रेट. कुठे असा वेडावाकडा, त्याला अशी वळणं नाही आहेत, कांगोरे नाही आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा, ते क्षेत्र निवडत असताना त्या क्षेत्राचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव जाणवणार नाही, मानसिक दबाव राहणार नाही. अशा पद्धतीचं क्षेत्र निवडा म्हणजे ते निवडलेलं क्षेत्र हे तुमचं आयुष्याचं हॉबी होऊन बसेल आणि एक अधिक चांगल्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगू शकाल, एवढं मी सांगू इच्छितो. तर त्या दृष्टिकोनातनं मी सांगेल की पाथ टू सक्सेस इज व्हेरी सिम्पल, स्ट्रेट, लेस कॉम्प्लिकेशन्स येतात, सॅटिस्फॅक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळतं. पीपल, नॉन ऑफिशियल्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, एव्हरीबडी रेकॉग्नायझेस यू इफ यू वर्क फॉर पीपल, नॉट जस्ट बिकॉज यू आर 3 letters, इफ यू आर IAS और IPS, पीपल विल नॉट रेकॉग्नाइज यू, पीपल विल रेकॉग्नाइज यू इफ यू वर्क फॉर देम, इफ यू डिलिव्हर फॉर देम. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय की लोकांसाठी आपण काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. ह्या यशासोबत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती रिस्पॉन्सिबिलिटी देखील येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर आपण सर्वजण अकाउंटेबल आहोत. आपल्या सर्वांची नजर, सर्व कॉमन मॅनची नजर आपल्या सर्वांवरती असते. आज संपूर्ण भारतामध्ये फक्त 5,000 कमी, 4,700 आसपास IAS ऑफिसर आहेत. त्यामुळे तुम्ही यू आर बिंग वॉच्ड हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र कॅडरची स्ट्रेंथ 375 आहेत, त्यात जवळजवळ 70 IAS ऑफिसर आपल्याकडे नाही आहेत. तर त्यामुळे ही एक खूप महत्त्वाची आहे गोष्ट आहे की तुम्ही काय करतायत हे प्रत्येक माणसाला माहीत असतं. आणि तुम्ही फ्रंट सीटमध्ये बसून स्वतः लीडर म्हणून काम केलं पाहिजे, ड्रायव्हरच्या सीटमध्ये बसलं पाहिजे आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते जर तुम्ही केलं तरच तुमचे सबॉर्डिनेट ऑफिसर, तुमच्यासोबत काम करणारे तुमचे टीम मेंबर्स ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय आहे की आपण आपला स्वतःचा इगो जर बाजूला ठेवला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना एक टीम मेंबर्स म्हणून आपल्यासोबत जर काम करायला सुरुवात जर केली तर खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आपण देऊ शकतो. आणि त्यामुळेच मला वाटतं मी कोल्हापूरमधलं कम्युनिटी मॅनेज डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा नागपूरमध्ये 15,000 acres जास्त लँड ॲक्विशन कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर क्रिएट न करता ह्या गोष्टी लोकांमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात. लोकांना मी प्रत्येक प्रक्रियेमध्ये, निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं, त्यासाठी थोडा अधिकचा वेळ आपल्याला द्यावा लागतो, अधिक एफर्ट्स पडतात, परंतु मला वाटतं ही एक अधिक चांगली पद्धत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आपल्या संपूर्ण करिअरमध्ये बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगू इच्छीन की सिव्हिल सर्व्हिसेस इज वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस, इट हॅज अ डिग्निटी, देअर इज अ सिक्युरिटी ऑफ जॉब, यू हॅव अ सर्व्हिस प्लस करिअर, यू गेट रेकग्निशन ॲट व्हेरी अर्ली एज
at the same time you get lot of responsibility also. People look at you with lot of expectations, hopes, and you can definitely make the difference in the life of the last person, the one who is staying in the remotest village, even in Gadchiroli. एवढंच मी या आजच्या या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छेन. सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्हिझम आला आहे. आर टी आयमधले प्लस पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण घेतले पाहिजेत आणि आपण प्रत्येक गोष्टीकडे जर सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर मला वाटतं आपलं आयुष्य देखील सर्व चांगल्या गोष्टीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं भरभरून निघतं. आपल्यापैकी एका यशस्वी विद्यार्थ्याने सांगितलं की माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे. अशा पद्धतीने आपण जर तयारी केली तर आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये देखील यशस्वी होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातनं आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि या परीक्षेमध्ये मी निश्चित यशस्वी होणार आहे. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड आपण ठेवता कामा नये. इंग्रजीचा न्यूनगंड आपण बाळगता कामा नये. ही भाषा, ही परीक्षा आपल्याला आपल्या भाषेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी कुठल्याही भाषेमध्ये किंवा तुमची जी कोणती मदर टंग असेल त्या भाषेमध्ये आपल्याला देता येते. त्यामुळे भाषेचा न्यूनगंड न बाळगता आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते म्हणणं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे. तर ते आपण मांडणं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्यामध्ये तुम्ही बी ओपन आणि बी पॉझिटिव्ह. लोकांकडे आपल्यापेक्षाही खूप हुशार लोक आहेत ह्या जगामध्ये, आपल्यापेक्षाही खूप इंटेलिजंट लोक आहेत, त्यांना संधी मिळाल्या नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. हे देखील आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यशस्वी झाल्यानंतर याची जाणीव देखील ठेवली पाहिजे. त्यामुळे इतर लोकांना काहीच येत नाही आणि आपल्याला सर्व ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेली आहे. या आविर्भावात काही वर्ष जर आपण वावरलो तर बरीच आयुष्याची चांगली फ्रुटफुल वर्ष आपण वाया घालवतो आणि आपल्यातून सोसायटीसाठी, समाजासाठी जे चांगलं सकारात्मक कार्य घडायला हवं असतं ते घडत नाही. एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो. त्यामुळे बी ओपन, बी पॉझिटिव्ह. खूप करण्यासारखं आहे. भारतामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी, बेसिक गोष्टी मिसिंग आहे. त्या बेसिक गोष्टी जरी प्रत्येक सर्व्हिसमधल्या माणसाने जर केल्या, इतरांकडे बोट न दाखवता आपण स्वतः, मी स्वतः काय करतो आहे आणि मी स्वतः काय कॉन्ट्रीब्युशन करू शकेल एवढं प्रत्येक माणसाने जरी विचार केला तरी मला वाटतं भारत हा 21व्या शतकामध्ये एक महासत्ता होण्यासाठी जे काही आपण सर्वांनी स्वप्न बघितलेली आहेत ते रियालिटीमध्ये यायला फारसा वेळ लागणार नाही असं मला वाटतं. ॲज ऑन टुडे आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड ऑन द बेसिस ऑफ पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. वी आर गोईंग टू बी द यंगेस्ट नेशन बाय 2020 इन द वर्ल्ड. सर्वात जास्त यंग पॉप्युलेशन आपल्या भारतामध्ये राहणार आहे आणि या यंग पॉप्युलेशनला आपण अधिक चांगल्या पद्धतीने, प्रॉडक्टिव्ह पद्धतीने जर एम्प्लॉयमेंट देऊ शकलो नाही विविध क्षेत्रांमध्ये तर मला वाटतं की आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या पुढच्या येणाऱ्या प्रशासकीय सेवेमध्ये येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना ते फेस करावे लागतील. एवढंच मी सांगू इच्छेन. युनिकच्या माध्यमातनं मला वाटतं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. यंग पॉप्युलेशनला एका प्रॉडक्टिव्ह फील्डमध्ये त्यांनी एंगेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यू पी एस सीमध्ये जनरल कॅटेगरीला जे 7 अटेम्प्ट असतात, ओ बी सीसाठी जनरल कॅटेगरीसाठी 4, ओ बी सीसाठी 7 आणि इतरांसाठी अनलिमिटेड. तर ह्या अटेम्प्टच्या माध्यमातनं आपल्याला यश जरी मिळालं नाही तर या अपयशापासून खचून जाऊ नका. मी एवढं सांगेल की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला यश जरी मिळालं नाही तर आयुष्यात तुम्ही निश्चितपणे यशस्वी झालेला असाल एवढं ही परीक्षा आपल्याला निश्चितच शिकवून जाते. त्यामुळे या परीक्षेच्या, या परीक्षेकडे आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे या दृष्टिकोनातनं बघायला शिका. आपल्याला यश 100% मिळालं असून राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या जगामध्ये सर्वच गोष्टी बदलू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्या बदलण्याचा प्रयत्न करा. ज्या बदलू शकत नाही त्या जशा तशा ॲक्सेप्ट करा आणि ॲक्सेप्ट करत असताना त्या दोघांमधला फरक काय याची सतसत विवेकबुद्धी आपल्या जवळ ठेवा. एवढंच मी आपल्याला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छेन. यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत त्या काही प्रश्नांची उत्तरं देखील मी देऊ इच्छितो. व्हॉट इज द क्रायटेरिया अबाउट ओरल एक्झाम ऑर इंटरव्ह्यू. या यादीत डॉक्टर का नाहीत. या संपूर्ण यादीमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स मी अगोदरच आपल्याला सांगितलं. आय आय टी एन्स देखील खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. मी सांगू इच्छितो आमची 1997 झालेल्या एक्झाममध्ये 1998 जी बॅच होती दॅट वॉज द स्मॉलेस्ट बॅच आफ्टर इंडिपेंडन्स. 55 फक्त आय एस संपूर्ण भारतामधनं घेतले होते. त्या 55 45 आय आय टीमधनं आलेले इंजिनियर्स होते, 2 डॉक्टर्स होते, सी ए होते. म्हणजे बाकीच्या इतर मुलांना खूप कमी प्रमाणामध्ये स्कोप मिळालेला होता. डॉक्टर्स, इंजिनियर्स सर्वच
या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत असतात एवढं मी आजच्या निमित्तानं सांगू इच्छितो. माझे ग्रॅज्युएशन इंग्लिश स्पेशल घेऊन झाले आहे, परंतु ग्रॅज्युएशननंतर लगेच गव्हर्नमेंट जॉब मिळाला, त्यामुळे इंग्रजीमध्ये 10 वर्ष गॅप पडला आहे. मी आत्ताच सांगितलं आहे की इंग्रजीचा कुठल्याही प्रकारे न्यूनगंड न बाळगता आपल्याला मराठीमध्येही परीक्षा देता येते, आणि त्यामुळे आपण मराठी माध्यमाचा किंवा आपली जी कोणती भाषा असेल त्या भाषेचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे यशस्वी होऊ शकाल एवढं मी सांगू इच्छितो. यू पी एस सी मुलाखतीमध्ये मराठीमध्ये देताना दुभाषी दिला जातो, परंतु मुलाखत इंग्रजीमध्ये जास्त परिणामकारक की मराठीमध्ये. आपण इंग्रजीमध्ये जर बोलू शकत असाल तर माझा सल्ला राहील की आपण इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू द्यावा. डायरेक्ट कम्युनिकेशन असतं, दुभाषिक किती प्रभावीपणे आपलं ट्रान्सलेशन आपले विचार करू शकतो त्याला मर्यादा असतात, त्यामुळे आपण जर इंग्रजीत बोलू शकत असाल तर निश्चित इंग्रजीमध्ये बोला. इंग्रजीमध्ये बोलण्याला खूपच अडचण असेल तर आपण मराठीत इंटरव्ह्यू देण्यासाठी हरकत नाही. आजच्या यशवंतामध्ये किती उमेदवारांनी मुलाखत मराठीमध्ये दिलं आहे, मला वाटतं हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर युनिक अकॅडमी आपल्याला नंतर कळवेल. पण मी एवढं सांगू इच्छेन की आमच्या बॅचमध्ये 1998 32 मुलांचं महाराष्ट्रामधून सिलेक्शन झालं होतं, त्यापैकी 25 मुलांचा मराठी हा ऑप्शनल होता आणि मराठी माध्यमातून त्यांनी परीक्षा दिली होती, त्यामुळे मराठीमधनं यशस्वी होण्याचं देखील प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मी इंजिनिअरिंग करीत आहे, पहिल्या वर्षाला आहे, मला यू पी एस सी देण्याची खूप इच्छा आहे, तर मी आर्ट साईड घेऊन इंजिनिअरिंग सोडून आतापासून यू पी एस सी व एम पी एस सीची एक्झामची तयारी करावी असा विचार करतो, त्याबद्दल कन्फ्युजन आहे. माझ्या अगोदरही बऱ्याच लोकांनी आपल्याला याबाबत गायडन्स केलेलं आहे की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करा, आपलं स्वॉट ॲनालिसिस करा, आपल्याला काय व्हायचं आहे, काय झाल्यामुळे आपल्याला आनंद मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपण निर्णय घ्यावा. वशिलाचं सांगितलं आहे की वन ऑफ द बेस्ट फेअर एक्झाम, त्यामुळे वशिला वगैरे यू पी एस सीमध्ये कुठल्याही प्रकारे चालत नाही. मी एक रेल्वे नौकरदार आहे, माझी यू पी एस सी करण्याची खूप इच्छा आहे, कृपया मला सुचवा. मी सांगितलं की आपण जॉब करत असताना देखील परीक्षेची तयारी करू शकता, परंतु त्यासाठी आपल्या यशवंतामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे उदाहरण आहेत, त्यात आपल्याला थोडा अधिकचा वेळ लागू शकतो, पण आपण यशस्वी होऊ शकाल. पण आपला फॅमिली कन्स्टंट असतील, पैशांची अडचण असेल, तर त्या पद्धतीने देखील आपण परीक्षेची तयारी केली तर हरकत नाही. इंजिनिअरिंग डिग्रीचे उमेदवार ऑप्शनलमध्ये इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट का घेत नाही, निश्चित घेतात. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, माझे ऑप्शनल सिव्हिल इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स होते आणि माझं सिलेक्शन झालं आहे. असं काय नाही की इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्सचे विषय घेत नाहीत. ज्याला ज्या विषयाची आवड आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव टेन्शन येता कामा नये. तो विषय म्हणजे तुमचा छंद हॉबीसारखा असला पाहिजे, तोच विषय तुम्ही निवडा, अशा पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे आपल्याला यू पी एस सीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं टेन्शन राहणार नाही. परिस्थिती अभावी गरीब विद्यार्थ्यांना क्लासेस लावणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीमध्ये शासनातर्फे काही योजना आहेत. मी सांगितल्या 4 SIC आहेत, यशदामध्ये एक अकॅडमी आहे डॉक्टर बी आर आंबेडकर, दिल्लीमध्ये ओबीसींसाठी आणि एस सी एस टींसाठी एक अकॅडमी आहे, त्याची देखील एंट्रन्स टेस्ट होते, त्या ठिकाणी आपल्याला मोफत राहण्याची शिक्षणाची व्यवस्था केली जाते. ह्या सर्व अकॅडमींची आपण माहिती घ्यावी, त्या ठिकाणी परीक्षा द्यावी, त्या ठिकाणी आपली व्यवस्था होऊ शकते. या 4 SIC ऐवजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे दुर्दैवाने मी सांगितलं की मॅनपॉवर देखील नाही आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता नाही आहे. जिल्हा प्लॅनिंग फंडमध्ये डी पी सीमधनं निश्चितच सर्व जिल्हा स्तरावरती अशा पद्धतीने मुलांची राहण्याची व्यवस्था प्लस एक लायब्ररी, अद्ययावत अशी लायब्ररी आपण करू शकतो, आणि बऱ्याच जिल्ह्यांनी अशा पद्धतीने जिल्हा स्तरावरती स्पर्धा परीक्षा केंद्र करण्याचं, जिल्हा स्तरावरती 4.5% जे पैसे मिळतात की ज्यामध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण योजना घेता येतात, त्यामध्ये आता ही व्यवस्था सुरू केलेली आहेत. परंतु हे काम पूर्ण व्हायला अजून 1-3 वर्ष लागतील. येत्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होऊ शकेल, परंतु हे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या कल्पनेवरती अवलंबून आहे. सर्व जिल्ह्यांना अशा पद्धतीचं कंपल्शन अजून शासनाने केलेलं नाही, अतिशय चांगली सूचना आहे. शासनाने जर कंपल्शन जर केलं तर सर्व जिल्हा स्तरावरती अशा पद्धतीच्या अकॅडमी होऊ शकतील. इज इट नेसेसरी टू गो थ्रू युनिक अकॅडमी? मी आता सांगितलं की आपण स्मार्ट मेहनत केली पाहिजे. आपण जी ढोर मेहनत करतो, खूप मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करतो, मग आपल्याला यश येत नाही, अपयश होतो, अपयशामुळे आपण खचून जातो, तर अशा पद्धतीच्या ज्या अकॅडमी आहेत त्यांचं काम आहे तुम्हाला योग्य दिशा देणं, योग्य डायरेक्शन्स देणं, आणि योग्य डायरेक्शन्स दिल्यामुळे आपले एफर्ट्स अधिक चांगले आणि प्रभावी होऊ शकतात आणि आपलं सिलेक्शन लवकर होऊ शकतं एवढं मी सांगेन.
आणि अकॅडमी जॉईन करणं असं कंपल्सरी नाही आहे, पण अकॅडमी जर जॉईन केलं तर आपला रँक वरचा येऊ शकतो, अधिक लवकर सिलेक्शन होऊ शकतं, एवढं मी सांगेन. वेळेचे नियोजन कसं करावं, जॉब करताना वेळेचं बंधन आणि साहित्य कोणतं वापरावं याबाबत युनिक अकॅडमी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सांगेल. वेळेचं नियोजन आपण प्रत्येकाने आपलं स्वतःचं टाईमटेबल स्वतःच करावं लागेल. काही लोकांना सकाळीच अभ्यास करण्याची सवय असते, काहींना रात्री अभ्यास करण्याची सवय असते, त्यामुळे प्रत्येकाने आपापलं स्वतःचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. मी सांगितलं की UPSC हा एक फुल टाईम जॉब आहे, त्यासाठी कमीत कमी वर्षभरासाठी 12 ते 14 तास मेहनत घ्यावी लागते. आपण जर जॉब करत असाल तर ते 12 ते 14 तास आपली मेहनत होऊ शकणार नाही, त्यामुळे आपल्याला एका वर्षाचा कालावधी UPSC ची तयारी करण्यासाठी कमी पडेल, अधिक वेळ आपल्याला सिलेक्शनसाठी लागू शकेल. परंतु काही अडचणी असल्यास त्या पद्धतीने देखील तयारी करायला हरकत नाही, एवढं मी सांगेन. हाऊ डज द स्किल डेव्हलपमेंट ड्युरिंग इंजिनिअरिंग बी बेटर यूज्ड टू ट्रान्सफॉर्म अवर सेल्फ इन टू द बेटर पर्सनॅलिटी? सर्वच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडीचं निवडीचं क्षेत्र निवडा. इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे, दुर्दैवाने आपल्या पालकांची एक इच्छा असते की आपल्याकडे एक लिमिटेड ऑप्शन्स आहेत की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, कारण आपल्याकडे त्यांच्या काळामध्ये आपल्या पालकांकडे लिमिटेड ऑप्शन्स होते, त्यामुळे त्यांना तेवढ्याच गोष्टी माहीत होत्या. आता 21व्या शतकामध्ये जात असताना इंटरनेटची अवेलेबिलिटी प्रत्येक घराघरामध्ये जरी झालेली नसली तरी क्योस आपल्याला प्रत्येक गल्लीमध्ये उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती मला वाटतं उपलब्धी अवेलेबिलिटी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला नवीन नवीन क्षेत्र 21व्या शतकामध्ये उपलब्ध झालेले आहेत, आणि त्या विविध क्षेत्रांमध्ये देखील आपण अतिशय चांगल्या आणि उच्च पदावरती जाऊ शकतात, एवढं मी सांगेन. आजच्या या कार्यक्रमाला युनिक अकॅडमीने मला बोलावलं, माझा सत्कार केलात, आपल्या सर्वांशी सुसंवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी युनिक अकॅडमीचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यापुढच्या भावी कालासाठी युनिक अकॅडमीचे सर्व संचालक, विशेष करून मल्हार पाटील, तुकाराम जाधव आणि त्यांचे सर्व फॅकल्टी मेंबर, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांना अधिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम होत आहे, एवढं मी सांगेन. आणि याही पलीकडे जाऊन शासनाच्या ज्या SIC आहेत कोल्हापूर आणि नागपूर, या देखील त्यांनी चालवायला घ्यावा, एवढं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आवाहन करू इच्छितो. आणि या युनिक बुलेटिनचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही एकदा ठरवणं खूप गरजेचं आहे, मी एवढं सांगेन. तुम्ही एकदा ठरवलं ना तुम्हाला 100% यश मिळायला वाचून राहणार नाही. तुम्ही फक्त मनाशी ठरवा, सकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये ठेवा, तुम्हाला यश UPSC असो किंवा कुठल्याही परीक्षा असो निश्चित मिळायला वाचून राहणार नाही. आणि UPSC जरी फेल्युअर आलं तरी आयुष्यामध्ये तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला असाल, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. याचा प्रश्न आहे, सामान्य प्रशासकीय अधिकाऱ्याचा जॉब प्रोफाईल काय असतो? हां, आणि दुसरा प्रश्न आहे त्याचा की तुम्ही तुमच्या फॅमिलीला किती वेळ देऊ शकता? अतिशय चांगले प्रश्न विचारलेले आहेत. तर सामान्य प्रशासकीय अधिकाऱ्याचा जॉब प्रोफाईल IAS या सर्व्हिसमध्ये खूप व्हरायटी आहे, त्यामुळे मोनोटोनस असा जॉब नाही आहे. तुमचे डिपार्टमेंट्स चेंज होत राहतात, म्हणजे अगदी असिस्टंट कलेक्टर रेव्हेन्यूपासून जिल्हा परिषद, RDD, ग्रामीण भागातील विकास करणे, जिल्हा प्रशासन, लॉ अँड ऑर्डर्स, त्यानंतर तुम्ही अर्बनमध्ये गेला तर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, रुरलचे वेगळे आहेत, रुरल इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगळे आहेत, ट्रायबलचे वेगळे आहेत, SC ST OBCचे वेगळे आहेत, असे ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुमची पोस्टिंग होत जाते असे वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. अतिशय चांगली संधी, अतिशय तरुण वयामध्ये मला वाटतं कुठल्याही करिअरमध्ये मिळू शकत नाही, एवढं मी सांगेन. फॅमिलीसाठी निश्चितपणाने तुम्ही वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं तर फॅमिलीसाठी वेळ देऊ शकता. सुरुवातीचे 10 वर्ष तुमचे खूप क्रिटिकल असतात, IAS IPSमध्ये तुम्ही फील्डमध्ये असतात, तर सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात ते संपूर्ण आयुष्यभर तुमच्या कॅरी करतं. तुमचं युअर रेप्युटेशन ट्रॅव्हल्स फास्टर दॅन यू, एवढं मी सांगेल. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काम करा. सुरुवातीचे 10 वर्ष फील्डमध्ये असताना, जिल्हा परिषद CEO असताना किंवा कलेक्टर असताना निश्चितच फॅमिलीसाठी कमी वेळ मिळतो, परंतु असिस्टंट कलेक्टर असताना किंवा कलेक्टरशिप संपल्यानंतर निश्चितपणाने तुम्ही फॅमिलीसाठी वेळ देऊ शकता, कारण जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदचे CEO असताना खूप मोठ्या प्रमाणावरती कामं, ग्रामीण भागातली दौरे, लॉ अँड ऑर्डर्स इश्यूज खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. तर तरी देखील तुम्ही वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर फॅमिलीला वेळ देऊ शकता. सॉरी, इन्फ्रा नाही आहे, मॅनपॉवर नाही आहे किंवा आपल्याकडे त्याच्यासाठी रिसोर्सेस नाही आहेत, पण जे सक्सेसफुल आहेत किंवा आपण ज्यांना ऑनलाईन कम्युनिटी आहेत, इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आपण जर ऑनलाईन कम्युनिटीच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांचे प्रश्न जे लेट से परभणी किंवा गडचिरोलीसारख्या भागातून येतात आणि त्यांना IAS ची तयारी करायची, त्यांच्यासाठी ऑनलाईन कम्युनिटी, युनिक अकॅडमी आणि
शासन यांच्या संयुक्त विद्यमाने असं काही उपक्रम घेऊ शकतो का सर? निश्चित, अतिशय चांगली सूचना आहे, करू शकतो. आता चांगल्या पद्धतीची इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्व ठिकाणी, अशा पद्धतीची वेबसाईट आपल्याला तयार करता येईल. ऑनलाईन जरी नाही झालं तर ऑफलाईन तुमचे प्रश्न तुम्ही लोड करू शकता, त्याचे प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून किंवा युनिक अकॅडमीच्या माध्यमातून करू शकतो. मी सांगितलं की त्यांची वेबसाईट जवळजवळ तयार झालेली, 15 दिवसात लॉन्चच करतात. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्मार्ट वर्क करायला पाहिजे अभ्यासामध्ये. तर आत्तापर्यंत देशाला जसं महाराष्ट्राचे पंतप्रधान मिळालं नाही, तसं आत्तापर्यंत टॉपर पण महाराष्ट्रात नाही, त्यासाठी आयडियल अप्रोच काय असला पाहिजे याच्याबद्दल सांगा तुम्ही. हे बघा, माझं म्हणणं आहे की या ठिकाणी आपण राजकारण आणि प्रशासकीय सेवा यांची गलत करू नये. राजकारणाची समीकरणं वेगळी असतात, खासदारांच्या संख्येवरती ठरवले जातात. महाराष्ट्र तेवढा मोठा नाही आहे, उत्तर प्रदेशची खासदारांची लोकसंख्या नेहमी जास्त राहिलेली आहे, त्यामुळे आत्तापर्यंतचे पंतप्रधान देशाचे उत्तर प्रदेशातनं होत गेलेले आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. परंतु यू पी एस सीमध्ये टॉपर देखील महाराष्ट्रातले सी डी देशमुख होऊन गेलेत, झालेले नाहीत असे नाही. 1990 साली महाराष्ट्रातले भूषण गागराणी यू पी एस सीमध्ये 3रा रँकने आलेले आहेत. यू पी एस सीमध्ये टॉप करणं फार महत्त्वाचं नाही असं मला वाटत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की यू पी एस सीमध्ये सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही टॉपर आला की शेवटचा आला याला फार महत्त्व नाही आहे. यू पी एस सीमध्ये तुमचं सिलेक्शन होणं, दॅट इज अ स्क्रीनिंग टेस्ट. की त्यामध्ये जरुरी नाही की टॉपर आलेला खूप चांगलं काम करू शकेल आणि बऱ्याच वेळेला टॉपर आलेला मुलगा आपल्या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकत नाही आणि त्याच सर्व्हिसमध्ये त्यांच्या त्याच वर्षी सिलेक्ट झालेला शेवटी आलेला मुलगा अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची जाणीव असल्यामुळे, ग्रामीण भागातला आलेला असल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेली खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. त्यामुळे सिलेक्शन महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नाही, दॅट कॅनॉट बी अ बेंचमार्क. आपल्याला, माझं म्हणणं आहे की आपला बेंचमार्क सिलेक्शन होणं हा असला पाहिजे. यू पी एस सी परीक्षेमध्ये आपल्याला कसं येता येईल याला निश्चित मी सांगू इच्छेन की महाराष्ट्रामध्ये न होण्याचं कारण, महाराष्ट्रामध्ये सर्व हुशार मुलं इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लॉ या प्रोफेशनमध्ये जातात. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लॉ झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब मिळतो, कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, जॉब करायला लागतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात किंवा बाहेर जातात. जॉब करायला लागल्यामुळे यू पी एस सीकडे त्यांचं लक्ष, आपल्याकडे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अधिक चांगल्या आहेत, त्यामुळे आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडे फारसं वळत नाही. ती एक परिस्थिती 1990 अगोदर होती आणि महाराष्ट्रीयन लोकांना असं वाटायचं की आपण या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे क्लासेस आपल्याकडे नव्हते. परंतु मला वाटतं 1990 नंतर 2013 पर्यंत गेल्या 23 वर्षांमध्ये परिस्थिती खूप बदललेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचे क्लासेस आपल्याकडे, अगदी दिल्लीच्या तुलनेतले क्लासेस आपल्याकडे आता सुरू झालेले आहेत. पण त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जे वातावरण असतं, मी एवढं सांगेन की युनिक अकॅडमीला देखील की दरवर्षी आपण एक तिथे जवाहर बुक डेपो नावाचा डेपो आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची पुस्तकं, सध्या चालू असलेल्या ट्रेंड, लेटेस्ट बुक जरी ह्या ठिकाणी आणून मुलांना देऊ शकलात तरी मला वाटतं की आपली मुलं कुठल्याही माध्यमाने इन्फिरियर नाहीत. त्यांच्यात प्रचंड इच्छाशक्ती, हुशार आहेत. परंतु अवेलेबिलिटी ऑफ बुक्स, अवेलेबिलिटी ऑफ गायडन्स आपल्याकडे कमी होतं, त्यामुळे कमी प्रमाणात सिलेक्ट होत होती. आता चांगल्या पद्धतीने मुलं आपली सिलेक्ट व्हायला लागली आहेत. तर पुढच्या काही वर्षामध्ये मराठी भाषा यू पी एस सीमध्ये तग धरू शकेल का? निश्चितच राहील. मराठी भाषा, तमिळमध्ये मुलं परीक्षा देतात, तेलुगूमध्ये देतात, कन्नडमध्ये देतात, मल्याळममध्ये देतात, त्यामुळे हिंदीमध्ये देतात. जी भाषा तुम्हाला आवडते, तुम्हाला मी सांगू इच्छितो, माझं शिक्षण 10वीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं आहे. माझ्यासोबत सिलेक्ट झाल्या 55 IAS पैकी 45 IIT मधून इंजिनियर झालेले होते. त्या सर्व लोकांचं शिक्षण 10वीपर्यंतचं रिजनल लँग्वेजमध्ये, म्हणजे हिंदी मिडियममध्ये असेल, कोणाचं तमिळमध्ये असेल, कोणाचं तेलुगूमध्ये. त्यामुळे भाषेचा न्यूनगंड इंग्रजीचा अजिबात तुम्ही बळगू नका. पहिल्यांदा न्यूनगंड भाषेचा इंग्रजीचा डोक्यातनं काढून टाका, तुम्ही यशस्वी निश्चित व्हाल. पॉलिटिकल कुठल्याही गोष्टी करू नका. कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल प्रेशर, इंटरफेरन्स तुमच्यावरती येणार नाही. कुठल्याही पद्धतीने करप्शन करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही, एवढं मी सांगेन. कुठल्याही पोस्टिंगसाठी कोणालाही भेटावं लागत नाही, एवढं देखील मी सांगेन. सर्व प्रकारच्या अधिकारांसाठी सिस्टीममध्ये जागा असते. मी सांगितलं त्या 3 कॅटेगरी, चॅलेंजेस घेणारे, निर्णय घेणारे, काही डिसिजन न घेणारे आणि निगेटिव्ह बोलणारे, प्रत्येकाला सिस्टीममध्ये जागा आहेत. आणि त्या त्या ठिकाणी आपल्यापेक्षा मी एवढं सांगेन की नॉन ऑफिशियल पॉलिटिशियन्स आर व्हेरी इंटेलिजंट दॅन ब्युरोक्रॅट्स. त्यांना माहिती आहे कुठल्या अधिकाऱ्याला कुठे टाकायचं, तर त्या पद्धतीने ते व्यवस्थित टाकतात. त्यामुळे त्या गोष्टींचा आपण विचार करू नये. समाजामध्ये चांगलं काम करताना, म्हणजे समाजातील कुठलाही व्यक्ती असो, उदाहरणार्थ अधिकारी, जेव्हा अधिकारी अधिकार पदावरती काम करतो आणि समाजातल्या
एक तळागाळातल्या लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवतो तेव्हा पॉलिटिकल लोक तिथे त्यांना आडवं येतात आणि त्यांना बदली वगैरे केली जाते किंवा त्यांना डोळ्यावरती घेतलं जातं. तर हे ॲक्च्युली फील्डमध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटतं सर की हे खरं खरं घडतं का? नाही, असं अजिबात घडत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही एवढं मी सांगेन. जे अधिकारी खरोखर तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करतात, त्यांच्यासाठी काम करतात, अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीच्या ट्रान्सफर्स होत नाही. आणि दुर्दैवाने चुकून अशा ट्रान्सफर जर झाल्यात तर लोक रस्त्यावरती येतात, जिल्हा बंद करतात, त्या ट्रान्सफर रिस्टोअर केल्या जातात. एवढंच मी सांगेन की डिपेंड्स ऑन यू, इट डिपेंड्स ऑन युअर इंटिग्रिटी, युअर ऑनेस्टी, युअर इफिशियन्सी. त्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचा प्रोपोगंडा केला जातो एवढं मी सांगेन. सर, तुमच्या कार्यकालामध्ये सर करप्शन रोखण्यासाठी काय उपाय केला? करप्शन रोखण्यासाठी सगळ्यात साधी आणि मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे दरवाजे लोकांसाठी, सामान्य माणसासाठी उघडे ठेवा. अगदी शेवटच्या घटकापासून आलेल्या माणसाला देखील भेटा. म्हणजे तुमच्या कार्यालयामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला कळेल. कोण काय करतं आहे, कोणाचं काम होत नाही, आणि ते आल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर त्याचं काम झालं पाहिजे. ही अशी गोष्ट जरी तुम्ही केली तर मला वाटतं तुम्ही प्रत्येक माणसाला जर भेटला, व्यवस्थित फील्ड टूरिंग केलं, तालुका स्तरावरती बैठका घेतल्या, लोकांना भेटलात, लोकांना मेसेज दिला, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचा चांगल्या पद्धतीने प्रभावी वापर जर करून घेतला तुमच्या कामासाठी, तर निश्चितपणाने मला वाटतं तुम्ही करप्शन रोखू शकता. RTI माहितीचा अधिकार आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे करप्शन चांगल्या प्रकारे आपण, आणि ई गव्हर्नन्समुळे देखील आपण चांगल्या पद्धतीने करप्शन रोखू शकतो. युनिक अकॅडमीला सांगितलं आहे सेकंड फोर्थ सॅटर्डे संडे कधीही त्यांनी मला बोलवलं तर आपल्यासोबत अशा पद्धतीने इंटरॅक्शन करायला मी केव्हा येईल. तुमच्या काही प्रॅक्टिकल डिफिकल्टी असतील, प्रॉब्लेम्स असतील, आय एम ओपन फॉर दॅट. तुकारामला आणि मी मल्हारला दोघांनाही सांगितलं, माझे मित्रच आहेत ते दोघे, तर त्यामुळे मी त्यांना सांगितलं विदाउट एनी हेझिटेशन्स आय विल कम टू इंटरॅक्ट विथ यू. दॅट विल बी माय प्लेजर, दॅट विल बी माय कॉन्ट्रीब्युशन फॉर दिस नेशन बिल्डिंग. थँक्यू.